फ्रेंड्स, मी आता बनवलेला आहे नाश्त्यामध्ये उपीट मस्तपैकी गरमागरम, आणि आमच्या निशानी बनवले बरं का उपीट. आणि इकडे आता तुम्ही सर्विंग करून घेते. थोडासा किचनमध्ये पसार आहे कारण किचन आज रिऑर्गनाईज करायचा विचार आहे माझा, कारण मी डिलेवरीच्या ह्याच्यामध्ये पूर्ण सगळं माझं विस्कटलेलं आहे. हा पोर्शन विस्कटलेलं आहे, हे सगळं विस्कटलेलं आहे, कारण जे गावावरून आई वगैरे आले होते त्यांना या बॉटल यूज करायला मिळत नव्हत्या, किंवा त्यांना ते यूज करणं नव्हतंच पॉसिबल म्हणून. आणि आता इकडे उपीट बनवलं आहे गरमागरम. तर हे आहे उपीट आणि चहाही ठेवला आहे गरम गरम. तर आता आम्ही मस्तपैकी नाश्ता करून घेतो आणि नंतर दिवसाला सुरुवात करूया. गुड मॉर्निंग निशांक. गुड मॉर्निंग स्वीट हार्ट. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सर्व? आय होप सगळे ठीक आहात, मस्त आहात आणि मजेत आहात. तर नेहमीप्रमाणे मी माझा ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. आज आहे संडे, म्हटलं चला ब्लॉग स्टार्ट करूया आणि आज दिवसभरात जे काही होईल तुमच्याशी शेअर करूया. आज बरंचसं काम करायचं नियोजन घातलेलं आहे. माहीत नाही ते कितपर्यंत पूर्ण होतं किंवा काय होतं, कारण दोन मुलांना घेऊन सगळ्या गोष्टी शक्य होतातच असं नाही. माझा दिवस कधी उजळतो आणि कधी संपतो तेच मला आता समजत नाही आहे, कारण दोघांना सांभाळणं, त्यात निधी आता तिचे क्लासेस चालू झाले त्यामुळे तिचा होमवर्क घेणं पेंडिंग असतं, अजून आता तिचे शाळा चालू होईल त्यामुळं बुक आणणं किंवा तिचं जे बॅग आहे स्कूल बॅग ती घेणं, मला वाटतं प्रत्येक पॅरेंटचं हेच चालू असेल, म्हणजे प्रत्येक पालकांचं हेच आता धावपळ चालू असेल, कारण प्रत्येक शाळा चालू झालेली आहे. थोड्यांच्या शाळा चालू झाल्या, थोड्यांच्या अजून बाकी आहेत. आमच्या निधीची अजून शाळा बाकी आहे, 14 तारखेनंतर ती चालू होईल, त्यामुळं धावपळ तर प्रत्येकाची आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत. एकतर कितीतरी वर्षानंतर आमची निधी आता स्कूलला जाणार, कारण तिचं लॉकडाऊन जेव्हापासून फर्स्ट लॉकडाऊन किंवा कोरोना जेव्हापासून स्टार्ट झाला होता तेव्हापासून तिला जी सुट्टी मिळाली ती अजून तिची शाळा चालू झाली नव्हती. आता ती फर्स्ट टाईम स्कूलमध्ये जाणार, त्यामुळं थोडंसं अजून धाकधूक मनामध्ये आहे की कशी ॲडजस्ट करते काय माहीत नाही, कारण ती ज्युनियरला असताना ती मला वाटतं आठ महिने स्कूलमध्ये गेली असेल. मुलांच्या ओळखी होतात ना होतात तोपर्यंत लॉकडाऊन आला होता आणि सत्य आहे निशांक शिंकला. त्यामुळं मुलांच्या ओळखी होतात ना होतात तोपर्यंत लॉकडाऊन लागला आणि आता पुन्हा इतके वर्ष गेली, मला वाटतं 2-2.5 वर्ष यामध्ये गेली आणि आता परत तिची स्कूल चालू होते, त्यामुळे आम्ही जास्त एक्सायटेड आहे तिला स्कूलमध्ये पाठवायला आणि ती जास्त एक्सायटेड आहे तिच्या फ्रेंड्सना भेटायला. त्यामुळं काय आणि कसं होतं माहीत नाही. आणि त्यात आमचे साहेब आता लहान आहेत त्यामुळं आम्हाला सगळं ॲडजस्ट करावं लागणार. आमच्या आहोंचं ऑफिसचं टायमिंग ॲडजस्ट करावं लागणार, त्यांचा टिफिन, ह्यांचा टिफिन, हिचा टिफिन, ह्याचं दिवसभराचं रुटीन, त्यामुळं खूप धांदल उडून जाणार आहे. हे नियोजन कसं करायचं काय करायचं मला कळत नाही. मी तुमच्याशी बोलते आणि निशांक मला बोलवायचा प्रयत्न करतोय. एक मिनिट. हॅलो निशांक, व्हॉट हॅपन? काय झालं पिल्लू? निशांक, निशांक, अयो अयो, काय काय तुला उचलून घेऊ? मी नाही घेणार. नाही, तू आता जोजो करायची, मला काम आहे. होय, आधी ह्याला झोपवते आणि मग पुढच्या तयारीला लागते, किंवा दिवसभरात जे काय होईल तुमच्याशी नक्की शेअर करेन. जवळजवळ 1/4 ते 1.5 तासाच्या अथक परिश्रमानंतर आमचे निशांकराव आत्ता झोपलेले आहेत. त्याला मी बेडवर झोपवण्याचा प्रयत्न केला पण तो काय बेडवरती झोपला नाही, पाळण्यामध्ये तो शांत झोपतो, म्हणजे पाळण्यात झोपूया. पण निधी ॲज युजल कार्टून लावून बसले आणि त्याचा आवाज जास्त आहे आणि त्यामुळे त्याची झोप डिस्टर्ब होते. निधी, आवाज कमी कर बेटा, कमी कर, कमी कर आवाज, कमी कर आवाज, कमी कर बाळ झोपले. आज तुमचा उठव ना बाळाला, नाही इथे बस, मी झोपले ते मी बघितले, इथेच बसा, इथेच बसा, बाळाजवळ जायचं नाही, नाही नाही जायचं बाळाजवळ, इथे बस, इथे बस, नाही
नाही नाही, बाळाजवळ जायचं नाही. बाळ उठतो आत्ता, झोपलंय बाळ, उठते बेटा. नाही 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 नाही, प्लीज नाही, प्लीज नाही, प्लीज नाही, बाळाला नाही. कपडे कुठले घातले? मी घातले त्याला, अजून स्पंज नाही केलाय त्याला. तू बस, मला काम आहे, आवाज कमी करून बस. हा, तू जेवण बनवते, मी पटपट बस. निशांक झोपला ना, निधी त्याला पटकन हळूच जाते आणि त्याला उठवून येते आणि माझं काम डबल वाढवते. बस हा, इथे गेली तर बघ तू आतमध्ये, मी मारेन तुला. चला कामाला लागूया. आज फिश आणायचा विचार आहे. अहो, फिश आणायला गेलेत निशा मॅडम. मी भांडी होती ती घासलेत आणि आता मी पटापट कामाला लागते. जेवण बनवायचं आहे, पूर्ण सगळं काम पेंडिंग आहे. संडे म्हटला की थोडंसं आळसावलेलं आयुष्य असतं ना, तसं होतं आणि काम लेट होतं सगळ्या गोष्टी. मी ती आळूच गेली, बघितलं. आणि मी इथे ही माझी मातीची भांडी काढलेत. खूप दिवस झाला त्यांचा वापर झाला नाही आहे, तर ती जरा स्वच्छ धुवून ठेवते. मला हे जरा सर्व रिऑर्गनाइज करायचं आहे, हा एरिया आणि हा एरिया. मी विचार करते हे जे स्टँड आहे ते इकडे ठेवायचं आणि हे स्टँड इकडे ठेवायचं, थोडं रिऑर्गनाइज करायचं. आणि ह्या ज्या मी काचेच्या बॉटल्स मागवल्या होत्या ना, तर त्याचा आई, सासूबाई आणि ताई यांच्याकडून काही वापर झालेला नाही. तर मी आता त्या स्वच्छ करून, मी आता किचनमध्ये येतेच आहे, स्वयंपाक बनवतेच आहे, तर आपलं रुटीन व्यवस्थित केलं पाहिजे ना. त्यामुळे हेही स्वच्छ धुवायचं आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत आणि कामाला लागायचं आहे. तेव्हा असा सर्व पसार आहे. आधी पटापट जेवण बनवून घेतो आणि नंतर मग ह्या सगळ्या गोष्टी रिऑर्गनाइज करू. किचन ओटा क्लीन करायच्या आधी म्हटलं चला आधी कुकर लावूया, भात लावूया, म्हणजे जेणेकरून अर्धा स्वयंपाक आपला कम्प्लीट होत येतो. आणि म्हणूनच मी आधी कुकर लावला आणि नंतर किचन ओटा साफ करायला घेतला. बरेच दिवस झालं ह्या गोष्टी मी हलवल्या नव्हत्या आणि घरच्यांना बाकीच्यांना ते सांगणंही बरोबर नव्हतं. त्यांची करण्याची पद्धत, आपली करण्याची पद्धत यामध्ये थोडीसा फरक पडतो. त्यामुळे हा कोपरा मी जरा इकडचं स्टँड तिकडं केलं आणि तिकडचं स्टँड इकडं केलं, थोडंसं चेंजेस केले तरी आपल्याला थोडंसं रिलॅक्स वाटतं आणि नाविन्य पण असं वाटतं म्हणून. आणि इकडे त्या वस्तू इकडे ठेवल्या, थोडंसं डेकोर केलं. आणि इथे निशा आली आहे भांडी लावायला, जी भांडी घासून ठेवली होती, बरीचशी भांडी अशी होती ती लावत होती जिकडे तिकडे. आणि मी आपली ज्या तेलाच्या बॉटल्स होत्या त्या धुवून ठेवत होते, जेणेकरून मग त्यामध्ये पाणी, सॉरी, तेल भरायला मला मदत होईल. त्यामुळे मी त्या आधी स्वच्छ धुवून घेतल्या आतून बाहेरून. आतमध्ये थोडंसं लिक्विड टाकून घासून घेतलेले आहेत. माझ्याकडे बॉटल धुवायचा ब्रश आहे, त्या ब्रशने मी ते चांगल्या धुवून घेतल्या. ॲक्च्युली झालं आहे काय माहिती आहे का, ह्या ज्या काचेच्या बॉटल मी मागवल्या होत्या ना, त्यातले एका बॉटलचं जे टोपण असतं ते आपोआप खराब झाले, का कशामुळं माहीत नाही, पण ते खराब झालं आणि ते मला फेकावं लागलं. आणि आता एकच बॉटल मला यूजमध्ये आहे. आणि आता ते करता ही जी मातीची भांडी होती ती ही बरेच दिवस अशीच होती. आणि उन्हाळा इतका आहे की ते जरा जरी त्याच्यावर पाणी टाकलं तर ते कोरडं होत होतं. आणि मी सतत कमरेला हात लावते कारण माझी कंबर प्रचंड दुखते आता जास्त वेळ उभी राहिलं की. आणि इथे मी लगेचच चपातीचं पीठ मळून घेते जेणेकरून जेवण करायला बरं. आपल्याला कोळंबी मसाला करायचा, म्हणजे कोळंबीचा सार करायचा आहे आणि पापलेट फ्राय करायचे, त्यासोबत चपात्या छान लागतात म्हणून मी चपातीचं पीठ मळून ठेवते. ओटाचं मी पुन्हा कसं केलं आहे ते दाखवायचं राहिलं कारण ती क्लिप माझ्याकडून मिस झाली किंवा माझ्याकडून शूटिंगच झालं नाही म्हटलं तरी चालेल. नुकतीच कुकर लावला आणि चपातीचं पीठ मळून ठेवलं. फिश करण्यासाठी मसाला बनवायचा आहे कारण आज आम्ही कोळंबी आणले, कोळंबी आणि काय आणलं आहे, पापलेट आणले. त्यामुळे कोळंबी पापलेट फ्राय करणार आणि कोळंबीचा सार करणार आहे. सो चला नंतर दाखवते काय काय करणार. आधी साहेब उठलेत, त्यांना बघते. हे जे मी चपातीचं पीठ मळून ठेवलं होतं ते आता जरा साईडला ठेवते कारण नंतर त्याच्या चपात्या करता येईल. पुन्हा जे पीठ सडलेलं आहे ते पुसून घेते, त्याशिवाय किचन ओटा क्लीन दिसत नाही. आणि हे जे आणलेले आहे ही कोळंबी आहे. आजकाल मच्छी खूप महाग मिळते आणि जशी म्हणावी तशी मिळत नाही, त्यामुळं आम्ही थोडीच आणतो थोडीशी खायला कारण निधीला मच्छी खूप आवडते. तिला नॉनव्हेजमध्ये
मच्छी जाम आवडते आणि चिकन जाम आवडतं. नॉनव्हेजमधलं सगळंच ती खूप आवडीनं खाते, त्यामुळं तिच्यासाठी आम्हाला सगळ्या गोष्टी आणाव्याच लागतात. मी आता हे स्वच्छ करून घेतले. हां, आता तुम्ही म्हणाले एवढे छोटे छोटे पापलेट का आणलेत. आजकाल असे छोटे छोटे पापलेटच मिळतात. मोठे पापलेट घ्यायला गेलं की त्याची प्राईस खूप जास्त असते आणि आपल्यासारख्यांना ती परवडत नाही. आणि हे छोटे पापलेट आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये सगळ्यांना परवडणारे असतात आणि पुरतातही, म्हणून छोटे पापलेट आणायचे आम्ही आणतो. तर हे मी त्यामध्ये हळद, मीठ, मसाला आणि थोडंसं आलं लसणाची पेस्ट घालते आणि याला मॅरिनेट करायला ठेवून देते एक 10 ते 15 मिनटं. हां, यामध्ये मी कोकमागळ नेहमी घालते, कारण कोकमागळमुळे ही जी फिशची टेस्ट आहे ती खूप छान येते आणि त्याचा जो वास असतो, स्मेल असतो ना, फंगस असा, तो लागत नाही जास्त. त्यामुळे कोकमागळ नेहमी घालायचा आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं, सगळं एकजीव करून त्या फिशना लावून घ्यायचं. आणि आता सोबतच मी ज्या आपले कोळंबी आहेत त्याच्यासाठी मसाला करून घेतला आहे. त्यामध्ये कांदा भाजून घेतला आहे, त्यात खोबरं, आलं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि टोमॅटो घातलेलं आहे. ते चांगलं भाजून घेतलं आहे आणि त्याची पेस्ट करून घ्यायची. इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते काढलेले आहे. आता आपल्याला याची चांगली पेस्ट करून घ्यायची आहे. अजून थोडीशी मी यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालते, कारण माझ्याकडे होती शिल्लक. आणि एक चमचा धणा पावडर, एक चमचा जिरा पावडर घातलेले आहे, कारण नंतर मग मी मसाल्यामध्ये ते घालणार नाही. तर हे बघा, इथे चांगली पेस्ट झालेली आहे. आणि आता ज्या कढईमध्ये मी मसाला हा भाजला किंवा कांदा आणि टोमॅटो भाजला, त्याच कढईत आता मसाला बनवते, कारण म्हणजे ही कोळंबीच मसाला बनवते. कारण जास्त भांडी पडतात, आता तुम्ही म्हणाले कढई घाण आहे तरी पण त्याच भाजलेलंच तर आहे ना, त्यामध्ये मसाला आपले आमटी केली तर काय फरक पडतो. जास्त भांडी पाडायची नाहीत आणि सध्या आमची भांडीवाली येत नाही भांडी घासायला, त्यामुळं मला जास्त भांडी पाडून पण तो कंटाळा येतो नंतर ती घासताना. त्यामुळे मी तेल तापवून घेतलं, त्यामध्ये टाकली काश्मीर रेड चिली पावडर आणि त्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं ते घातलं. आणि आता यामध्ये घातली आहे जे आला तिखटासाठी, आपण जे कोल्हापुरी आमचं तिखट आहे ते थोडंसं घातलं, थोडंसं मीठ घातलं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं. हा मसाला जितका छान भाजेल तितकं आपल्या रस्सा छान होतो. आणि यामध्ये मी मिक्सरचं भांडं धुवून पाणी घातलेलं आहे. जितका सार आपल्याला वाढवायचा आहे तितका तुम्ही वाढवू शकता. आमच्या निधीला ह्या साराबरोबर बी यामध्ये काही कोळंबी नसले आणि हा सार जरी तिला दिला तर ती आवडीनं खाते. आणि यामध्ये मी टाकले 2 कोकम. त्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही सार बनवून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. ॲक्च्युली हा सार उकळल्यानंतर यामध्ये कोळंबी घालायची आहेत, पण निशांक उठलेला आहे त्यामुळं मी सार फोडणीला आधीच टाकले, म्हणजे उकळी यायच्या आधीच कोळंबी टाकली आणि त्याला उकळी करून घेतली. दुसरीकडे इथे मी थोडंसं म्हणजे रवा घेतला होता, त्यामध्ये तिखट आणि मीठ घालून घेतलं आणि त्यामध्ये हे जे मॅरिनेट केलेले पापलेट आहेत ते घालायचे आहेत आणि मग ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आणि हां, यामध्ये मी 1 चमचाभर गव्हाचं पीठ घातले. गव्हाचं पीठ का घालायचं, आपण ज्यावेळेला भाजतो ना हे फिश त्यावेळेला शक्यतो आपल्या तेलामध्ये रवा जास्त सुटतो. बघा, गव्हाचं पीठ घातल्यामुळं तेलामध्ये रवा सुटत नाही, इकडे आपला रस्सा बनतो आहे कोळंबीचा. आणि हे मी तेल गरम करत ठेवलं होतं तव्यामध्ये, त्यामध्ये हे पापलेट सोडून देते आणि दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. नंतर तुम्ही बघाल यामध्ये अजिबात रवा शिल्लक राहत नाही, कारण यामध्ये हे बघा तेलामध्ये अजिबात रवा राहत नाही, पूर्णपणे पापलेटला तो चिकटून राहतो. अहो, मी आज पावसाळ्याची सोय केलेली आहे. आज आम्ही 20 किलो कांदे आणलेत, थोडेसे महाग मिळाले पण काय करणार, इथून पुढे अजून महाग मिळणार, त्यामुळे त्यांनी आता एकदम 20 किलो कांदे आणले. आणि यामध्ये आंबे आणलेत लोणचं घालण्यासाठी, हे आहेत आंबे आणि हे आहेत कांदे. आता ह्या आंब्याची रेसिपी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल, तोपर्यंत नाही, कारण आजचा व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे मी ही आंब्याच्या लोणच्याची रेसिपी यापूर्वी मी शेअर केली आहे मला वाटतं गेल्या वर्षी, पण तरी यावर्षी पुन्हा आपले काही फॅमिली मेंबर्स वाढलेले आहेत. पूर्वी मी माझ्या मी कसं लोणचं घालते आंब्याचं त्याची रेसिपी ऑलरेडी शेअर केलेली आहे, पण तरी आपले काही फॅमिली मेंबर्स अजून वाढलेले आहेत तर त्यांच्यासाठी परत एकदा शूट करेन आणि दाखवेन तुम्हाला. पण मी ते संध्याकाळी करते, त्यामुळे तुम्ही नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका, त्या ब्लॉगमध्ये ते तुमच्याशी शेअर करेन. आणि हे कांदे आहेत ते ह्या बेडच्या खाली पेपर अंतरणार आणि इथे वाऱ्याला सुकत ठेव घालणार, जेणेकरून ते खराब नाही होणार. आणि जरी खराब एका दुसरा झाला तर त्याचा स्मेल येईल आणि मग ते पटकन तो काढता येईल, त्यामुळे ते कांदे खराब म्हणजे जास्त खराब नाही होणार.
पावसाळ्यात अशा काही ह्या गोष्टी कराव्या लागतात, कारण कांदे खूप महाग होतात आणि चांगले कांदे मिळत पण आहेत, सुकलेले कांदे, त्यामुळं उन्हाळ्यात ज्या वेळेला स्वस्त असतात त्यावेळेला जास्त घेऊन ठेवले काही हरकत नाही. ज्या वेळेला आपल्याकडे जागा असेल अवेलेबल तर कांदे आपण आरामात ठेवू शकतो. आमची जेवणं झालेली आहेत, आता पटकन आम्ही जेवून घेतो आणि तुम्हाला दाखवते आजचं आमचं ताट कसं आहे ते. आहे आजचा आमचा संडे स्पेशल मेन्यू, कोळंबीचं सार आहे, छोटे छोटे पापलेट्स आहेत आणि चपाती आहे, कांदा आणि काकडी आहे आणि हो भात पण आहे. हा भात मी आता खाते. गर्मी खूप होते म्हणून आम्ही आज कुठे जेवायला बसलो माहिती आहे का, बेडरूममध्ये सगळे ए सी लावले आणि ए सीला सगळे जेवायला बसलो. जनरली आम्ही हॉलमध्ये जेवायला बसतो कारण टी व्ही बघत वगैरे सगळे जेवतात. खरं तर चुकीचं आहे टी व्ही बघत जेवणं, पण काय करणार, सध्या मुलांना स्क्रीन टाईम जाम वाढलेला आहे मुलांचा, ते काहीतरी त्यांना लागतं जेवताना. पण आज आम्ही असं ठरवलं की सगळ्यांनी थंडगार असं ए सीमध्ये गप्पा मारत जेवायचं, त्यामुळे आम्ही आता सर्वजण इथे बेडरूममध्ये बसलेलो आहे. निशांक झोपलेला आहे, त्याच्या बाजूला आम्ही सगळे जेवायला बसलेलो आहे. हे पापलेट दरवाजा लावा, ए सी चालू.